जागतिक महामारीमुळे देशात लॉकडाऊन सुरू असताना देशातील अनेक मोठमोठी मंदिरे दर्शनासाठी बंद करण्यात आली होती. संपूर्ण देशात प्रसिद्ध असणारे नेवासे तालुक्यातील शनि शिंगणापूर मंदिरही या कालखंडामध्ये बंद करण्यात आले होते. त्यामुळे येथे श्रद्धेने येणाऱ्या भाविक भक्तांचा मोठा हिरमोड झाला होता. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर मंदिरे सुरू करावीत अशी मागणी करण्यात आली होती, पण मंदिरे सुरू करण्यात आली नाही. मात्र आता काही अटी आणि शर्तींचे पालन करून राज्य सरकारने मंदिरे सुरू करण्यास परवानगी दिली आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शनी दर्शनासाठी लोक येऊ लागले. शनी शिंगणापूर येथील मंदिर प्रशासनाने शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करत भक्तांना दर्शनासाठी परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर मायभूमी न्यूजचे संपादक राम तांबे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे बाबासाहेब हटकर, मनोज कुर्हाट, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष सीताराम देठे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे बाळासाहेब शिंदे, दत्तात्रय साळुंके, महाराष्ट्र बँकेचे राळेगण सिद्धी शाखेचे व्यवस्थापक समीर कंडलकर, अक्षय दाते, कुमार रोहकले यांनी नुकतीच शनि शिंगणापूर देवस्थानला भेट दिली आणि दर्शन घेतले. यावेळी शिंगणापूर संस्थानचे माजी अध्यक्ष बापूसाहेब शेटे यांनी सर्वांचे स्वागत केले. अतिशय स्वच्छ सुंदर परिसर आणि भक्तीने भारावून टाकणारे वातावरण असून कोरोना जागृतीचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहे. मंदिर प्रशासनाच्या व्यवस्थापन कौशल्याची भाविक भक्तांकडून कौतुक केले जात आहे. रिपोर्ट मायभूमी न्यूज, शनी शिंगणापूर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.